मंडळी, आपल्या कलंद रहिवाशांच्या अतरंगी कला घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर आली आहे कॉमेडी कोऑपरेटिव्ह सोसायटी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार. चला तर मग सुरू करूया तुफान पंचेसची ही हास्य जुगलबंदी. मंडळी, प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला आपण खेळ असं म्हणतो, आणि खेळात कधी काय होईल काही सांगता येत नाही. नाटकाचा असाच बेभरवशाचा खेळ खेळायला तुमच्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. ताई, पण मला नक्की जमेल ना? नाही 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 नाही, जमल ना तुला? एवढं काय कठीण नाही, अरे एकदम सोपं आहे. हे बघ, काय शेवटची एंट्री घ्यायची, हा गदा युद्ध होणार मग तू मारणार, बस एवढंच आहे. आणि प्रभाकर मोरे सर आहेत ना, ते सगळं सांभाळून घेतील. त्याचं तर टेन्शन आले ना सर. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं सिनेमा ना, आणि मोरे सरांसारख्या एवढ्या मोठ्या माणसासोबत, एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करायचं म्हणजे जरा टेन्शन आलंय. ताई, माझं काही चुकलं तर त्यांचं नाव खराब होणार नाही ना? नाही नाही, असं काय होत नाही रे, होत नाही. तू कर बिंदास कर. आपण एक काम करूया, काय रे, आपण त्या गौरव सरांची वाट बघूया का? नाही म्हणजे त्यांचा रोल मी कसा करणार ना, ते येऊन करतील ना त्यांचा रोल. अरे तो गेला गेला पळून गेला, नाटकाच्या इंटरवल मध्ये सेल्फी काढायला आलेल्या बाई बरोबर पळून जाणारा जगाचा पहिला नट असेल ना तो. त्याच्या मुलं तर वांदे झालेत सगळे, लोक येऊन बसली आहेत, 1.5 तास झाला. आता पुढचं नाटक सुरू करायचंय, तू तयार राहा. हे बघ दत्तू, तू जर काही नाटक आता निभावून नेलं ना, तर चालू नाटकात इंटरवल मध्ये रिप्लेसमेंट करणारा पहिला नट म्हणून इतिहासात नाव छापलं जाईल तुझं. वाच तू, कशी ला, बिझनेस करा, घाबरू नको. करतो आले काय सर, येणार होते. आले 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 सर, आले. तू रेडी आहेस ना सर? थोडी रेडी आहेस ना तू? थोडी भीती वाटते सर मला. अरे कशाला घाबरतोस, मी आहे ना वसाड्या. नाही सर, पण एवढी वर्ष विंगेतून तुमचं काम बघतोय आणि आता तुम्हाला मारामारी करायची, तुमच्यासोबत थोडं टेन्शन आले सर. तुला पहिलं डोक्यात ना काउंट टाक, मी सिनियर वगैरे आहे म्हणून. हा बिंदास, गदा उचलायची वार करायचा, तसा मी चप्पल आहे ना, मी बरोबर बघ तू काय करतो, तर काय टेन्शन घेऊ नका, काळजी करू नको. मला जमेल ना? जमेल ना. अरे जमल जमाला काय हाय. अरे तसाही मी तुझ्या समोर असताना तुझ्याकडे लक्ष जाणार आहे काही लोकांचा? नाही कसा उगाच बोलतो. अरे बघ, गदा युद्ध सुरू झाला. हा बघ, अशी गदा हातात असेल, हा मी असं करेन असं की तू डाव्या मांडीवर गदा मारायची, असं केलं की उजव्या मांडीवर गदा मारायची. तसा मी चप्पल आहे ना, हा मी बरोबर वाचवीन चप्पल आहे, ते काही जमातला काळजी करू नको. फक्त युद्ध खरं वाटलं पाहिजे, काय समजलास? आणि लक्षात आलं? जमेल ना मला? अरे जमेल जमायला काय आहे, तू रेडी आहेस ना? हाय हाय बिंदा, हा 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 सुरू करूया, सुरू करूया. हा हा, शालू नाट्य संस्था सादर करीत आहे 2 अंकी नाटक प्रभाकर मोरे लिखित दिग्दर्शित मुजरा कोणाचा अर्थात पारसमणीचा प्लाटोनिक छंद. छंद छंद अंक 2 आणि शेवटचा. राजपुत्र सूर्य चूडा, आज आमच्या या सोनेरी राज्यात काळोखी छाया साठलेली आहे. आमचं हे सिंहासन आता थरथरू लागलेलं आहे. बाहेरून येणारा आक्रोश आम्हाला सांगत आहे की आता आमचं सगळं सैन्य गेलेलं आहे, आम्ही हरलेलो आहोत. त्यामुळे दुष्ट राजा कधी पण इकडे येईल, आपल्या साम्राज्यावर तो आक्रमण करेल, त्यामुळे आता सगळं तुझ्या हातात आहे. टेन्शन घेऊ नका आई साहेब. चिंता करू नका आई साहेब, असं म्हणायचं आहे ना तुम्हास? तेच ते, तेच ते, जोपर्यंत आमच्या ह्याच्यात जोर आहे. तोपर्यंत तुम्हाला कोणी टच पण करू शकत नाही आई साहेब. स्पर्शही करू शकत नाही. होय 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 होय.
मंडळी, आम्ही तुमच्या राजाचं मुंडकं सीमेवर टांगून आलो आहोत. आता या सिंहासनावर तुम्ही बसणार नाही, तुम्ही आमच्या मांडीवर बसणार. सर तुम्हाला कसं मारू सर? अरे मार बसाने काय बघतो मार. सर बरोबर ना तुम्ही मोठे सर. मार राजपुत्र बघतोस काय काय गदा प्रहार. पडदा टाका मंडळी. काही तांत्रिक अडचणीमुळे 2 मिनिट प्रयोग स्थगित करण्यात येत आहे. पुढच्या 2 मिनिटात पुढचा प्रयोग सुरू करण्यात येईल. क्षमस्व मेलिया. अरे अरे सगळं फोडून टाकलं सर माझा. काय झालंय तुला? सर काय झालं? काय झालं सगळा चेसलाय तिकडे रे. काय शिल्लक ठेवलंच नाही. सॉरी सॉरी सर ते. अरे झालं असेल असा करतोय सगळ्या प्रेक्षकांच्या नजरेत आना. तुझं काही ढोले फुटले असं ठरलं होतं ना आपलं वासाडिया. आणि हे तू काय काय म्हणतोय मी? हा अगं याला सांग समज तो तू तुला प्रोत्साहन देतेस. सर मला वाटलं तुम्ही तिकडे झोपून ऍडिशन टाकलं म्हणून मी पण माझा ऍडिशन मारला. 300 प्रयोगानंतर तुझा पण ऍडिशन घेशील. अगं 300 प्रयोगापर्यंत तू अर्ध नाटक गिललंयस. त्याची एकांकिका केली तू. आग लागली तुझ्या तोंडाला. ती ऍडिशन घेते आयशीच्या भावाची ऍडिशन घे. तुला काय अक्कल बिकल आहे का नाही वाट लावलीस? काय झालंय काय तुला? सॉरी सर मी ते खूप घाबरलो होतो सर. ते तू असा घाबरलाय? हो सर. घाबरल्यावर लोकांचा हा फोडतोस? घाबरू नको घाबरू नको. आपण एक काम करूया तर असं असं आहे ना तर सगळं बदलूया. नाही तर काय शिल्लक राहील असं मला वाटत नाही. नाटकाची गोष्ट काय आहे काय आहे? मी तिंदा आहे का ना ही गदा आहे ना चुकवतो. तुम्ही काय उभं करता वाय? नाटक चालू आहे ना वसाड्यानं. चालू आहे ना. हा मी हे करतो बरोबर चुकवतो मग मी तुझा तिसऱ्यांदा मारतो मग तू मरतोस. मरायचंय तुला मरायचंय. मला नाही मारायचंय. कळलं ना तुला? मला मारू नको. बघ कसं करायचं बघ. बाय गादा पण उचलत नाही आहे. अबक हा अबक हा अबक. 1 2 3 खाली झुकव मग मी तुला मारी. आय 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 हा काय केलास? मेलो. काय ता मेलो? मेलो. तुझा बापूस तरी असा मेला होता काय? हा ए बावा टेपऱ्या एक काम कर. कसं करणार आहेस तू? आय 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 आय. बॅकग्राऊंड जरा लावून द्या. म्हणजे ह्याच्या एक्सप्रेशन दिसायचं नाही फालतू तुझ्या. लक्ष देते तुझ्या काय करायचं लक्ष देत आहे बाबा. माझ्या दादा अरे काय करायला आहे तू? काही नाही ते लोक बॉम्ब लायले तिकडं ते लय हानतीन पळू पळू हानतीन आपल्याला. लवकर लवकर नाटक सुरू कर. हा हा पडदा उघडा. ते अनाउन्समेंट काय ती घ्या. करतो चांगलं कर चांगलं कर. मुजरा कोणाचा अर्थात पारसमणीचा प्लॅटोनिक छंद छंद छंद. राणी रत्ना देवी तुझ्या राजाचं मुंडकं आम्ही जंगलात ठेवून आलो आहोत. आता आता हा सिंहासन तुमच्यासाठी नाही, तुमची जागा आमच्या मांडीवर आहे. वाचवा 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 वाचवा.
पडदा टाका, पडदा टाका, त्याच्या तोंडावर पाणी मारा. रसिक प्रेक्षक हो, काही तांत्रिक अडचण, 2 मिनिट प्रयोग स्थगित ठेवण्यात आलेला. आय आय, आता पुढच्या 2 मिनिटात जगलो वाचलो तर प्रयोग होईल. ए वासाडे, अरे तुला काय अक्कल आहे? हा जग आहे, तू हातात ना फिरवतोयस ना त्याचा एरिया वगैरे सगळं डॅमेज झालंय रे. काही शिल्लक ठेवलं नाही. अरे काय होतं काय तुला? सॉरी सर, ते मला काय होतं काय कळत नाही. म्युझिक चालू झालं ना की असं अंगात काहीतरी संचारतं. मुंजिक वाजवू नको, आज मुंजिक शिवाय प्रयोग करूया. लोक घेतील समजून. इकडं एकच झालाय, हा शिल्लक आहे तेवढं राहून दे रे बाबा. चल सुरू करूया, सुरू करूया. सादर करीत आहोत हा इथं सच मरू दे. राणी रसना देवी, तुझ्या आईशीचा खो, तुझ्या तुझ्या राजाचा मुंडका. गाय गय तिकडं जंगलात लटकवून ठेवलेला हाय, आता सिंहासनावर नाही ह्याच्या बघाय. कशाला राहिल्या एकटा जा तिकडे. मायची कटकट हानली तुमच्या. अरे काय करायला लागले तुम्ही? अरे काहून नाटक बंद करायला लागले? अरे काय झालं याला? पाणी मार त्या तोंडावर, पाणी मार त्याच्या. तो परभ्या कुठे आहे? कुठे आहे त्याला आणा तिकड. ए परभ्या इकडी, ए इकडी. अरे काय करायला लागलाय तू? इकडी 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 इकडी, लवकर इकडी. अरे बाप, अरे ते लोक पिसाळलेत, ते जाळून टाकतील आपल्याला. तर मरू दे, जाळू दे त्यांना. माझं बघ काय झालं इथं. बाबू, अरे मायची कटकट आणली, केवढं सुचलंय ते, केवढं टेपरले. पण मी काय म्हणतो, अहो युद्धामध्ये हा एवढाच शत्रू आहे काय? अक्काच्या अक्का शत्रू असतो ना हो, हा धरून चेसरा नाही हो. कधी नाही मिळत गपकन गिळ असं झालं, एवढी काय ऍक्टिंग करायला लागला. नाटक करा, नाटक. नाही तो मला मारून टाकी. मी तुला मारून टाकी. नाटक आधीच लॉस मध्ये चाललंय. हे लोक लई बेकार आहेत, पळू पळू हानतीन ते आपल्याला, आपल्या अंगावर कपडे ठेवणार आहेत. ह्यानं काही केलं नाही वेगळा माझा. तू काय करायला चिचकुळ बेंब्या? नका हो, राजा मी राजा. नाटक कर, नाटक कर, माझ्यासाठी नाटक कर. घे घे अनाउन्समेंट घे. नको रे. अरे घे लवकर. सादर करीत आहो. काय होत? सादर करीत आहो शालू नाट्य संस्था. लवकर घे. सुजला कुणाचा? काय झालंय? सुजला कुणाचा नाही, मुजरा कुणाचा आहे ना ते. काय करायला लागलाय? डोक्यावर पडलं का हे? अहो आता सुजला काय नाही, मुजरा काय, एकच आहे ना. जाय नीट करा, नीट करा, माझ्यासाठी नीट करा. यंडाला आलाय प्रयोग, यंडाला आहे. नीट कर. मुजरा कुणाचा, बाकी हाय तसाच आहे. राणी
राणी राणी आता मरू दे तुझा नवरा मांडीवर ये काय म्हणतात स्पेशली प्लॅटॉनिक मुलाला म्हणणाऱ्या प्रेमळ वडिलांच्या घरात आज पुन्हा काहीतरी घडणार आहे. तुमच्या समोर येत आहे हास्य जत्रेमधील भन्नाट कुटुंब अर्थात विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. मॅडनेस सोबत सॅडनेस मध्ये हिजीच्या पंचेसला नसतो ठाव अशी नम्रता संभेराव आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. साइन कॉस थीटा साइन कॉस थीटा. आजचं भविष्य मुलगा नाव मोठं करेल. कॉइन थीस साटा. कॉइन थीस साटा. कॉइन थीस साटा. सुरुवातीला सटा सटा खायचेत काय? नाही बाबा. नाही ना बाळा. काय ते साइन कॉस थीटा. साइन आई आली अग अग आई चांगला मूड आहे. नको घालूस ना बाळा. हा मस्त दिवस आहे ना. नको मूड घालूस. हा नीट बोल. लागलो लागलो लागलो. ओ ओ आई 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 सांग ना बाबा ना सांग ना. असं डायरेक्ट नाही सांगता येणार. मूड बीड बघून सांगावं लागेल बाबांचं. हा मग रात्री सांगशील. आई सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. आई आई आहे ना मी तुझी. असं बोलतात आईशी? सॉरी मी अशी वाटले मी तुला. ऐक आई तू सांग ना. तू सांगितल्याशिवाय नाही होणार. मी विचार प्लीज. आई मी विचार. अहो ठेवा तिथे ठेवा. एक काम होत न मागता चहा आला तिकडेच कळलं. बोला. ओंक्याला 1.5 लाख रुपये हवे. दीड लाख ऐका शांत दीड लाख हवेत. काय बिझनेस सुरू केलाय आपल्या पोराने त्याच्यासाठी पाहिजे 1.5 लाख. शांत शांत. कुठला बिझनेस? हे सांग. मी गाड्या धुणार आहे. मी ज्याच्या त्याच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतःच्या हाताने त्यांच्या गाड्या धुणार आहे.
आणि मग लोक तुला पैसे देणार. हा हा म्हणजे इथे म्हणजे आपली जाहिरात नीट बस. आपली जाहिरातच तशी आहे ना बाबा. बर म्हणजे जाहिरात सुद्धा करून झाली. हो म्हणजे इनिशियल खर्च बी केलाय. एरियामध्ये पॅम्पलेट वाटलेत. नंतर सध्या एका वेबसाईटवर काम सुरू आहे. आणि राज्यभरात पेपरात सुद्धा जाहिरात दिली आहे. बाळा जे काही तू केलंयस वेबसाईट महाराष्ट्रभर ॲड केली आहेस त्यासाठी तू इनिशियली खर्च केलास त्यासाठी भांडवल कुठून आणलंस? बाबा तुम्हाला माहितीच आहे की लॉकडाऊन नंतर सोन्याचे भाव एवढे वाढले की हवे तसे पैसे मिळत होते. मग आईच्या परवानगीने मी आईचा सोन्याचा हार विकला. हे बरं केलंस, योग्य भाव मिळाला ना. बाबा मला खात्री होती तुम्ही मला काही बोलणार नाही. शिवाय मी तुमच्या शिकवणीत वाढलोय बाबा. बाबा थांब 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 बाळा, मला उभत राहू दे ना, मग पाय आता बाबा पाया पडत. घासून घासून तुझ्यासाठी हार बनवला, याने फालतू ऍडसाठी तर खर्च केले. याच्यासाठी खर्च केला, खर्च काय बिघडलं? माझ्या लेकरानेच केलं ना, त्याच्यासाठीच केलंय मी. तो धडपडू पाहतोय, त्याला काहीतरी करायचंय, त्याच्या पायावर उभं राहायचंय, तर तुम्ही का नाही त्याला राहू देता? तू अगं पण खर्च करायचा ना, त्याला धंदा करायचा ना, तीन बिल्डिंग करायचं ना, महाराष्ट्रभर कशाला ऍड केली? ओंक्या ओंक्या ये ओंक्या ये ओंक्या भाई या 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 इकडे या इकडे या. हे कोण? हे आमच्या कंपनीचे सीईओ. हाफ चड्डी घालून बादली घेऊन सीईओ आलाय तुझ्या कंपनीचा. बर माझ्या गाडी धुण्याच्या व्यवसायात ते माझ्या सोबत आहेत. बर पाय पडतो का? थांब थांब उभं राहू दे, थांब. पावली आणि धंदा काढला ओंक्या. लागलं तुला? अरे मजबूत लागलं, दुर्लक्ष कर. ओंक्या ते सांगायला आलो होतो. काय व्हॉट इज द इश्यू? अरे काय झालं माझे ते दोन बिल्डिंगचे मॅटर सॉल्व झाले ओंक्या. तो तिसऱ्या बिल्डिंगचा वॉचमॅन ना घुसू देत नाही. तो बोलतो दुसऱ्या एरिया के लडकों को घुसने नाही देंगे. बिझनेस मध्ये रायव्हलरी आणि कॉम्पिटिशन. बने प्लीज कम. बाबा एक दोन मिनिटांसाठी सोफा देता का? आमची कॉन्फरन्स आहे. हॅव अ सीट, तुम्ही बसा. बने आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करावं लागेल. काय बरं करता येईल? बोल ना, बोल ना, कसली स्ट्रॅटेजी प्लॅन करतोस? बोल ना, बोल ना. त्यांची मीटिंग चालू आहे, तुम्ही गप्प बसा. बने एक काम कर, आत्ताच्या आता त्या तिसऱ्या बिल्डिंगमध्ये जा आणि सगळ्या गाड्या फुकटमध्ये पुसून टाक, धुवून टाक. याने काय होईल? मार्केटमध्ये चांगला मेसेज जाईल
आपोआप जर त्या आपोआप जर त्या गाड्या चमकल्या तर मालक स्वतःहून आपल्याकडे येतील. येस येस. कळलं तुला? येस येस. तू बादली आणलीस? हो. पण फडका विसरलायस? येस. एक मिनिट थांब. देऊ? नाही मी. टेक दिस स्टफ अँड फायर. एक मिनिट. हे कापड मला ओळखीचं वाटतंय. आपल्या लग्नातलं असंच होत. असंच होत कि हेच होत? हेच होत. लग्नातला लोकांच्या गाळ धुवायला कपडे वापरतोस? त्याने घेतलं, त्याला वाटलं जुनं पुराण असेल म्हणून त्याने वापरलं ते. ऐका माझं, मी बिन दिलं नाही बाबा. हे बघा, आत्ताच्या माझ्याकडे 6 गाड्या आहेत. हळूहळू 20 गाड्या होतील, मग 50. हळूहळू बघता बघता मी 100 शेकडो गाड्यांचा मालक होईन. तो शेकडो गाड्यांचा मालक नाही होणार, शेकडो गाड्या धुणारा होणार आहे. बाबा, तुम्ही मला बोलला होतात ना की तुझी धुण्याची पण लायकी नाहीये. बघा आता मी काय करतो ते. अरे, ती ढुंगण धुवायची लायकी नाही अशी म्हण आहे सभ्यता. म्हणून मी ढुंगण हा शब्द वापरला नाही, तर त्याचे हे परिणाम होतील हे माहिती नव्हतं रे. पण बाबा, आता मला ढुंगण कोण धुवायला देणार? समजूनच घेते. माझं काय म्हणणं आहे ते समजूनच नाही घेत. माझ्यावरती चिडचिड करतात फक्त. रडू नको लेकर, रडू नको सोन्या. माझं लेकर होते. अग अग आई, मी काय करू? गेला? आई नाही गेला. इकडे चिडू नका तुम्ही. ऐका माझं, अहो, लेकराने तुमच्या नावाने कंपनी खोलली आहे, त्याचा तरी तुम्ही मान ठेवा. एक मिनिट. कौतुक करा लेकराचं. माझ्या नावाने कंपनी खोलली आहे म्हणजे? बाबा सांग. मजला तुमचे नाव उंच गगनात न्यायचे होते. नीट बोल. मजला बिजला हे शब्द नीट बोल. गगनासी वगैरे जाऊ दे. माझं नाव का ठेवलंय कंपनीला? मारू नका. आणि काय नाव ठेवलंयस? प्रसाद खांडेकर गाडी धुण्याची कंपनी. मंडळी, आज 1 एप्रिलच्या निमित्तानं इथे कोणीतरी एप्रिल फुल बनणार आहे, पण त्या निमित्तानं आपल्याला हाऊसफुल हसायला मिळणार हे मात्र नक्की. आणि त्यासाठी मंचावर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि मागाठाण्याचा विनोद पंडित प्रसाद खांडेकर. नमस्कार साहेब. मॅम, सर, नमस्कार. नमस्कार. हॅपी एप्रिल फुल. हां, हॅपी एप्रिल फुल. आणि तुमच्यासाठी एप्रिल फुल काय नवीन आहे? वर्षभर तुम्ही आम्हाला एप्रिल फुल करताच. येतो येतो म्हणता आणि मध्येच येत नाही. गौऱ्या. हा भाई, माझ्या भावा. माझा भाव कसं कसं दुट होतो तू? मी तसं आहे. हा, अरे किती वेळ शोधतो यार तुला. काय झालं? तुझी गर्लफ्रेंड वनी. हो, काय केलं माझ्या डार्लिंग ने रे? पुन्हा माती खाल्ली काय? अरे आपला तो ग्रुप आहे ना कॉलेजचा, एकांकिकेचा, त्या ग्रुपवर मेसेज टाकलेत. काय? की आज एप्रिल फुल आहे, गौरवला एप्रिल फुल करूया. आपल्याला? तिला वाटलं तू नाही आहेस ना ग्रुपवर,
तिला कुठे माहिती मी ग्रुपवर आहे ते मी येऊन सांगणार ते बाहेरच्या कॉलेजचा एक मित्र आहे कोणतरी ओंकार विंकार तिला घेऊन येणार आणि ती तुला सांगणार की हा बघा माझा बॉयफ्रेंड आहे आता आमचं प्रेम आहे आम्हाला लग्न वगैरे करायचंय मग तू काय करणार काय तू भडकणार रक्तपात करणार मारामारी चाकू बिकू तुला तर माहित आहे ते सगळं माहिती आहे त्यांची अपेक्षा काय काय की बाबा तू भडकाव तू राडे करावे भाई तू काय करूच नकोस गप्प राहा शांत लगेच हा ठीक आहे तुला ओंकार आवडतो ना ओंकार आवडतो चल संपो विषय असं पॉसिबल आहे यार मी शांत हे भाई त्यांचा एप्रिल फुलचा प्रँक व्हिडिओ आपण त्यांच्यावरच बुमरँग करूया ना त्यांचाच एप्रिल फुल करूया त्यांना खेळो मी आहे तू खर्च मग केवढा केला साडी बिडी त्यात त्या दुसऱ्या पोराला मग कपडे बिपडे एवढा खर्च माझ्यासाठी म्हणजे मला एकदम फुलफुल करायचं म्हणून अरे वने हाय कशी आहेस म्हणे अरे वनी कशी आहेस तू मेरी तू गद्दीची तुझी वाट बघतोय कुठं होतीस तू हा कोण आहे आता सांगू नको माझा बॉयफ्रेंड आहे ना तर मला धक्का बिक्का बस गप ना जरा हेच तुला कळत नाही मी तुला काय सांगेल ऐक मी काय सांगतो ऐक ना कवरा जाम डेंजर यार मला खूप भीती वाटते मी काय करू काय करू म्हणजे तू खूप राडे करतो हे बघ राजाचं कौतुक मला नको सांगू मी पण पोळ मागवले ए यार रे सगळे काय दोघे दोघे विराज जर तुझा गौरव राडा वगैरे तर मी पण माझी ना राऊडी आणि भिपाळ पोरं आणली आहे म्हणजे कॉलेजमध्ये असताना एक मुलगा मला साधी इकॉनॉमिकची वही द्यायला आला होता त्याला दोन भागात घरी पाठवलं म्हणजे म्हणजे कॉलेज सुटल्यावर त्याचे दोन पाय दोन बाईकला बांधून दोन दिशेला घेऊन गेला होता अरे बापरे ए विराज हा निखिल हा तुमचे पाय किती फाकतात ते दादा पाय फाकवण्याची वेळ अजून आमच्यावर आलेली नाहीये मग दोघे पण तयार राहा का हीच ती वेळ ए बघ तू मी काय म्हणतो मारामारीचा विषय काढाच कसा नाही मारामारी नकोच आपण साधं सरळ जाऊन डायरेक्ट सांगू टाकूया मी तेच सांगतोय बघ मारामारीमध्ये आम्ही पण इच्छेचे नाही हो तू बोल ना आणि बघ जगात बोलून सुटणार नाही असा कुठला प्रश्नच नाही तू बोल तर वनी डार्लिंग तू ये ना काय इकडं ये कम ऑन ए वनी यार हे ऐक ना ए हा कोण आहे मी सांगते गौरी ऍक्टिंग बघ केवढी ऍक्टिंग करते ओंकार हा माझा बॉयफ्रेंड गौरव गौरव हा माझा बॉयफ्रेंड ओंकार ए ही कुठली पद्धत ओळख करून द्यायची कोणी ओळख करून देत काय ओ हा गौरी आहे हॅलो गौर्या हॅड्रे वरे तू इकडे ना यार तू ये ना वनी अरे तुम्ही डार्लिंग तू काय माहिती हे विराज सूर्य करा सूर्य करा दादा सूर्य नाही आणले मग काम करा पिशवीत हात घालून ठेवा फक्त त्यांना घाबरवण्यासाठी काय चाललंय तुझं हे काय बोलते हा तुझा बॉयफ्रेंड आहे मी सांगते गौऱ्या मध्यंतरी आपण भेटत नव्हतो तू ते शूटिंग साठी बाहेर जात होता सारखा त्यावेळी माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीत ओंकार घुसला तू पण आहात काय हातात काय त्याच्या काय रे काय हातात अरे चा एकट्याने उगाच बाहेर काढलास आत्ता बाई तू भडकू नकोस
त्यांना तेच हवंय. तू भडक ना, ते शूट इथं कुठेतरी कॅमेरा लपवलं, तू भडकू नकोस ना यार. नाही मी ऍक्टिंग, मी पण आपण पण ऍक्टिंग करूया. मी आहे ना तुझ्या बरोबर. उन्हे काय चाललंय यार, याला काय अर्थ आहे? गौऱ्या किती सच्च प्रेम करतो तुझ्यावर माहिती आहे तुला? गौरव हे काय यार गौऱ्या, अरे तुमच्या दोघांची उदाहरणं देतो आम्ही. प्रेम करा तर गौरव वनिता सारखं. नाही यार, दिस इज नॉट डन यार. सोड ना यार, आपण वेगळ्या विचारांची माणसं यार, सोड ना. ठीक आहे यार, आता तिला ओंकार आवडतो तो आवडतो ना यार. गौऱ्या तिच्या लाईफचा प्रश्न आहे, तिला आवडतो ओंकार. भाई हम लोग मुसाफिर है, इतना अदरक छोड़ दे, चल बात को. आवडतो तिला, तिचा लाईफचा प्रश्न आहे. हाय शपथ मला ना गौऱ्या, म्हणजे तुला काहीच वाटत नाहीये? आता मला काय वाटणार यार, मला म्हणजे तू येडी आहेस, तू उगाच घाबरत होतीस. एक गौऱ्या, तू मस्त माणूस आहेस, तू मस्त माणूस आहेस यार. त्या पिशवीत ना सुरे नव्हते, आम्ही काय केलं, घाबरायला दुसरा पर्यायच नव्हता. मग मला सुचलं की हात टाका, पण तो बने तो याला आहे, त्याने आधीच हात वर केला, ठरलं नव्हतं आधी. पण आय लाईक युअर प्रॅक्टिकल पणा. थँक यू रे. एक तू खरं सांगू, तुझ्यात ना मला माझा विराज दिसतो. चप्पल सांगतो, हा विराज माझा बेस्ट फ्रेंड आहे. तू पण माझा बेस्ट फ्रेंड आहे. भाई याला सांग यार, मी पहिले तर कसं बोलतोय ना, मला हसाय माझ्या प्रॅक्टिकल पाया असं बोलतोय ना. याला मी सांगते डायरेक्ट असाच घरी धनभर का, दुसरा येणारच नाही. याला याला मी कंट्रोल करतो. तू तू शांत जा, तू उगाच तू एवढं हे करतेस हो ना गौऱ्या. म्हणजे तुझी हरकत नाही आहे ना आम्ही एकमेकांवर प्रेम केलं तर? तुमचा निर्णय आहे भाई, आता मी काय बोलणार ना. बघ म्हणे बघ, मी हे समजवण्याचा प्रयत्न करतोय. ये गौऱ्या, मी तिचा हात धरच आहे ना. तुमची मर्जी आहे गौरव. आय लव्ह यू. सॉरी सॉरी, म्हणजे खरंच मला वाटलं नव्हतं की तू असं पण असशील. नाही सॉरी वनी, म्हणजे आम्ही आता लग्न करायलाच जातोय. म्हटलं तुला फसवायला नको, तुला सांगून जाऊया म्हणून आलो होतो. अशा हे लग्न करताय. ही एक्स्ट्रीम लेवल आहे, हेच म्हणतोय. माझं डोकं फिरायला लागलं यार. तू काय रिॲक्ट करत नाहीयेस ना, म्हणून एक्स्ट्रीम लेवल. मी बोलतोय, तू त्यांना बोल माझ्या समोर लग्न करा. बोलताना माझ्या समोर लग्न करा, बोल. ऐक ना, त्यांचा सगळा पोपट करूया, बोल माझ्या समोर लग्न करा. हे पण कन्फर्म आहे ना त्यांचा पोपट? म्हणजे डार्लिंग नारले बोलूया यार. बोल माझ्यासमोर लग्न. म्हणे माझी एक इच्छा यार. काय? ऐक ना प्लीज गौरव, उठ ना. नाही नाही, मला असंच बोलवते. माझी एक इच्छा की तू आणि ओंकारने इथं माझ्यासमोर लग्न करावं. प्लीज माझी इच्छा पूर्ण करा, प्लीज प्लीज. नाही गौरव, प्लीज माझ्यासाठी. अगं तू उद्या बोलतोय गया वया करून बोलतोय. चेहरा बघ, नाही एवढा गया वया करून बोलत नाही गौरव. हा हा, मी करणार तुझ्यासाठी, तुझी इच्छा मी पूर्ण करणार. ए लग्नाची तयारी झाली आहे ना? सगळी झाली. काढा पटकन. सामान पण आलं. म्हणजे काय गौरव? स्माइल टू स्माइल टू गौरव. काँग्रेस कर त्यांना, असे त्रास होतो. अरे काँग्रेस कर त्यांना, जरा त्यांची जळू या. काँग्रेस ओक्या, अभिनंदन. अरे लांब राहून मिठी मारलं की सोडत जा, असं धरून नको ठेवू बराच वेळ. सगळा प्लॅन फसला. आता 15 मिनिटात युटर्न मारतील आणि इकडे येतील, बोलतील गौऱ्या सॉरी गौऱ्या चुकलं आमचं, आम्हाला माफ कर. आम्हाला थोडी माहिती होतं की तूच आमचं एप्रिल फुल केलं म्हणून. ये बशा मजा ना आता गौऱ्या. हा एप्रिल फुल काय ते नाही येणार परत का? त्यांनी खरं खरं लग्न केलं, मी तुला एप्रिल फुल करवतो.
तू भीक मांगलास का बे? क्या बात है, काय ट्विस्ट होता, मज्जा आली, वाह वाह। प्रसादा गौर्या, तुझ्या परफॉर्मन्स बद्दल बोलतो पण त्याच्या आधी थोडंसं मला वाईट वाटलं त्या संदर्भात बोलतो. बरेचदा तू येतोस, तू एका वेगळ्या एनर्जीने स्किट चालू करतोस गौर्या, आणि त्याच्यामध्ये कधी कधी खूप चांगले चांगले पंचेस असतात, सगळ्यांवर असतात, आमच्यावरही असतात, आम्ही ते अत्यंत स्पोर्टिंगली घेतो. पण याचा अर्थ तू हे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेस की हे पंचेस बरेचदा टेलिकास्ट होत असतात, आणि टेलिकास्ट झाल्यानंतर बरेचदा आम्हाला त्याची विचारणा होते की गौर्यांनी तुमच्यावर अशी कमेंट का केली. आम्ही बरेचदा रिस्पॉन्स देत नाही, रिप्लाय देत नाही, पण तुला एक नट म्हणून भान हवं की आपण काय कमेंट करतो आहे. आपण सगळं स्पोर्टिंगली घेतो, आपण सगळं मजेने घेतो, पण तसं तू तुझ्या कुटुंबातही राहत असशील म्हणून तू तुझ्या आईवडिलांची काका काकूंची चेष्टा करशील का? मला असं वाटतं की एक एक भान ठेवायला हवं, एक लाईन ड्रॉ करायला हवी कमेंट करायच्या आधी. आणि तुझी जर ही कमेंट आली असेल की तुम्ही कुठे आम्हाला सांगता येता आणि तुम्ही येतच नाही आणि एप्रिल फूल करता, तर आम्ही गंमत नाही करत. आम्ही कुठेतरी फॅमिलीबरोबर पिकनिकला फिरायला गेलो आहे आणि बहिणीच्या साखरपुड्याला गेलो आहे आणि शूटिंगला आलो नाही, असं नाही करत. कामच करत असतो आम्ही आणि 23 वर्ष काम करतो आहे. 23 वर्ष, एक डेट बाउन्स झालेली नाही आज माझ्यामुळे. जी डेट मी कमिट करतो त्या डेटला मी येतोच, जीव गेला तरी. मी अत्यंत पक्का आहे कमिटमेंटचा माझ्या कामाच्या बाबतीत, ह्याचं भान ठेव. मोठ्या भाऊ म्हणून सल्ला देतोय तुला. बाकी तुझे पंचेस आणि तुझं गिव्हेंटेक वगैरे उत्तम होतंच आणि तुमचं ट्युनिंग तिघांचं छानच आहे, त्याबद्दल काही वादच नाही. मजा आली, खूप मजा आली. अतिशय मनोरंजक परफॉर्मन्स होता, मजा आली. थँक यू सो मच गाइस. एक मिनिट, थोडं बोलू शकतो थोडं? गौर्या, एप्रिल फुल. आई लव यू टू सर.